अवैध्य गोण खनिज कारवाई पथकानं मौजे चिंचोली लिंबाजी शिवारात वाळूचे अवैध्य वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले असून पुढील दंडात्मक कारवाई तहसील कार्यालयामार्फत सुरू आहे दंडात्मक कारवाई करण्यामध्ये अंदाजे दोन लाख सत्तर हजार रुपये दंड वसूल करण्यात येणारे सदरची कारवाई ही उपविभागीय अधिकारी कन्नड श्री जनार्दन विधाते तहसीलदार कन्नड श्री विजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख निवासी नायाब तहसीलदार श्रीमती मोनाली सोनवणे विश्वर पोलीस उपनिरीक्षक विजय आहेर तलाठी चिंचोली लिंबाजी श्री देशमुख चिंचोली कोतवाल श्री काथार पोलीस नाईक विलास सोनवणे यांच्या पथकाद्वारे काल सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी करण्यात आली याचबरोबर सदर पथकाद्वारे चिंचोली लिंबाजी गावात आणि परिसरात एकूण अंदाजे दीडशे ब्रासचे पाच अवैध वाळू साठे जप्त करण्यात आले तालुक्यामध्ये अवैध वाळू मुरुम ई खनिजाचे उत्खनन व वाहतूक करताना निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल तसेच सर्व बांधकाम करणाऱ्या जनतेस आवाहन करण्यात येते की बांधकाम करताना आपण रीतसर रॉयल्टीची पावती घेऊनच वाळू मुरूम खरेदी करावा जेणेकरून भविष्यात अडचण येणार नाही व मालकावर बांधकाम करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई होणार नाही अशी माहिती तहसीलदार श्री संजय वरकड यांनी दिली आहे सोमनाथ पवार एम सी एन न्यूज कन्नड